कर्जत येथे भगवान महावीर जयंती जैन समाजानं अत्यंत साधे पद्धतीनं पूजा अर्चा करी साजरी केली. कलिकुंड पार्श्वनाथ मंदिरात कोणतीही गर्दी न करता सकाळी 10:30 वाजता स्नान पूजा करण्यात आलं. दुपारी 11:30 वाजता जन्मवाचन करून आरती करण्यात आली. यावेळी प्रमुख ट्रस्टी शरद शहा यांनी तीर्थकरांच्या जीवनावरील चरित्र वाचलं. सोशल डिस्टन्सिंग पाळत मोजके समाज बांधव यावेळी उपस्थित होते. यंदाच्या उत्सवाबाबत कलिकुंड पार्श्वनाथ मंदिराचे ट्रस्टी प्रसाद शहा यांनी माहिती दिली. 24 तीर्थंकर भगवान महावीर स्वामींची 26 19 जयंती जन्म कल्याणक महोत्सव साजरा करताना मनस्वी आनंद होत आहे. प्राचीन जैन धर्माची परंपरा असणाऱ्या जैन धर्मामध्ये 24वे तीर्थंकर म्हणून त्यांनी जैन धर्माचा जीर्णोद्धार नव्हे तर धर्मोद्धार केला. अशा प्रकारचे भगवान महावीर स्वामींची 26-19 जयंती या ठिकाणी अत्यंत साधेपणानं कर्जत शहरामध्ये संपन्न केलेली आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या जागतिक संकटामुळे आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी भगवान महावीर स्वामींनी सर्वांना शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना या निमित्तानं आज सर्वांनी केलेली आहे. कोरोना हे भयानक संकट टळावं यासाठी महावीर स्वामींच्या या पवित्र दिनी महावीर स्वामींच्या या पवित्र जन्मदिनी आपण प्रार्थना केलेली आहे. कर्जत शहरामध्ये गेली 27 वर्ष संपूर्ण जैन समाजाच्या वतीने एकत्रित महावीर जयंती साजरी केली जाते. त्यामध्ये विविध कार्यक्रम गेली 27 वर्ष सलगपणे कर्जत शहर जैन समाज साजरा करीत आहे. हे या ठिकाणी आलेलं एक संकट सर्व मानवजातीवर आलेलं संकट टाळण्यासाठी या ठिकाणी आपण शासनाच्या सर्व निर्णयांचं पालन करून या ठिकाणी लहान स्वरूपात महावीर स्वामींचा जन्मोत्सव साजरा केलेला आहे. परंतु आज या जन्मदिनी असा संकल्प करू इच्छितो की आगामी काळात भविष्यात भगवान महावीर स्वामींच्या जन्मदिनी विविध योजना विविध संकल्प विविध चांगले उपक्रम राबवण्याची शक्ती प्रभूंनी आम्हाला द्यावी आणि त्याच्यातून जे समाजाचा उद्धार व्हावा भगवान महावीर स्वामींचा संदेश सर्वांपर्यंत जावा जीवोवर जिनेटो त्यांची त्यांचा जागतिक दिव्य संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा अशी या पवित्र दिनी भगवान महावीर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. प्रतिनिधी आशिष बोरा, महानगर न्यूज ब्युरो, कर्जत.